लातूरच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका पदवीधर शिक्षकानं आपल्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या तब्बल 12 अल्पवयीन मुलींच्या बरोबर अश्लील चाळे आणि लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विक्रम शंकर पोतदार या नराधम शिक्षकाच्या विरोधात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विक्रम पोतदार यास अटक केली असल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक चित्रा चौधरी यांनी दिली आहे. जेवणाच्या सुट्टीत करत होता लैंगिक अत्याचार. तब्बल 12 मुलींबरोबर केले अश्लील चाळे. मुलींना जीवे मारण्याची दिली धमकी. विक्रम पोतदारने आपले गैरकृत्य उघडकीस येऊ नये म्हणून मुलींना जीवे मारण्याची धमकी देण्याबरोबरच लोहगाव परिसरातील एका स्थानिक राजकीय नेत्याच्या मार्फत शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांच्याशी सेटिंग लावली होती. पण लोहगाव परिसरातील एका नागरिकानं एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला विक्रम पोतदार याच्या नीच कृत्याची माहिती दिली आणि या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी सुनील कराडे यांनी दिलेल्या आदेशानुसार करण्यात आलेल्या चौकशीत विक्रम पोतदार याने तब्बल 12 मुलींबरोबर अश्लील चाळे आणि लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रात्रीच्या सुमारास गट शिक्षण अधिकारी या पोलीस स्टेशनला आले. त्यावेळी त्यांच्याकडून आपल्याला एक माहिती भेटली की जिल्हा परिषद शाळा क्रमांक या ठिकाणी सहावी बिंदू आणि ब वर्गातल्या मुली यांच्यावर विनयभंगाचा प्रकार, यांच्यासोबत विनयभंगाचा प्रकार घडला आहे. विनयभंगाचा प्रकार म्हणजे मुलींसोबत शारीरिक स्पर्श आणि जवळीक साधण्याचा शिक्षकांनी प्रयत्न केला. सदरचे शिक्षक हे पदवीधर असून शिक्षक हे इयत्ता सहावीला शिकवणारे शिक्षक आहेत. आणि सदरचा प्रकार हा आपल्याकडे केंद्र प्रमुखांनी गट शिक्षण अधिकारी यांना पत्रव्यवहार केल्यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला आणि सदर प्रकरणाची त्यांनी पत्रव्यवहार झाल्यानंतर चौकशी केली. त्या चौकशीसाठी त्यांनी एक कमिटी नेमली होती. सदर कमिटीवर दोन सदस्य होते, केंद्र प्रमुख लेडीज आणि एक पुरुष होते. यांनी सदर कमिटीची पाहणी केली, चौकशी केली, परंतु सदरचा अहवाल तात्काळ प्राप्त न झाल्याने अहवालाला विलंब झाल्यामुळे स्वतः गट शिक्षण अधिकारी यांनी त्या शाळेतल्या विद्यार्थिनींना त्यांच्या आई वडिलांच्या समक्ष भेट दिली. त्यानंतर त्या मुलींनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की त्यांच्यासोबत शिक्षक विक्रम शंकर पोतदार हे शारीरिक जवळ साधून मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत होते. एकंदरीत किती मुलीसोबत झाल्या असं? एकूण 12 मुलींसोबत झाल्या. त्याच्यापैकी दोन मुलींसोबत मॅडम प्रत्यक्ष भेटलेल्या आहेत, त्यांचे स्टेटमेंट नोंदवले. बाकीच्या 10 मुलींची स्टेटमेंट नोंदवले. बाकी आरोपींना अटक केली. गुन्हा दाखल झाला, तात्काळ आपण आरोपीला अटक केलं. आरोपीला विशेष सत्र न्यायालयात प्रोड्यूस केलं. मान्य न्यायालयाने सदर आरोपी 2 दिवसाची पोलीस अत्याचाराचे प्रकार होऊनही पोतदार याच्या भीतीमुळे मुली घडलेल्या प्रकाराबाबत पालकांशी अथवा शाळेतील इतर शिक्षकांना सांगण्यास धजावत नव्हत्या. मात्र 2 महिन्यांपूर्वी मधल्या सुट्टीत शाळेच्या कोपऱ्यात 2 मुली रडत असल्याची बाब शाळेतील एका शिक्षकाच्या लक्षात आल्यानं पोतदार याचं बिंग फुटलं.